घरचा स्वाद या चॅनलवरील सर्व व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या घरच्या स्वादमध्ये खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा फराळ आणि प्रसाद दाखवणार आहे. तर आपण सुरुवातीला फराळ पाहणार आहोत. आता मी जाडे पोहे घेतलेले आहेत, हे 1/2 किलो, आणि 1.5 कप साखर घेतलेले आहे, साजूक तूप, 400 ml दूध घेतलेलं आहे. बरं, हे आपण कच्चंच घेतलेलं आहे? हो, कच्चं घेतलेलं आहे. आणि वेलची केली घेतलेले आहेत, जायफळ आणि वेलची पावडर. मी इथे प्रसादासाठी घेतलेलं आहे सुंठा आणि साखर. आता आपण गॅस पेटूया आणि हे जे पोहे आहेत ना ते आपण हलकेसे भाजणार आहेत. जास्त काही करपायचे नाही, लाल वगैरे करायचे नाही, थोडेसे भाजायचे आहेत. आपण आता दूध सुद्धा तापत ठेवूया. हे बघा, आपले पोहे आता चांगले भाजून तयार झालेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, चालणीमध्ये काढून घेणार आहे आणि चालून घेणार आहे. कारण करपलेले वगैरे असते ना, ते निघून जाईल. आता याला बाजूला ठेवूया आपण. आता मी इथे 4 केळी घेतलेली आहेत, छोटी छोटी. जर मोठी असतील तर 2 घेतली किंवा 3 घेतली तरी चालतील. आता ह्याला काय करायचं, आपण सालं काढूया आणि पातळ असे काप करून घेऊया. ही बघा, आपली केळी आता कापून तयार आहेत. दूध आता आपलं गरम झालेलं आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण गॅस पेटूया आणि पुन्हा एकदा पोहे याच्यामध्ये टाकूया. आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये दूध घालणार आहे मी. थोडं मिक्स करून घेणार आहे. आणि दूध घालताना काय करायचं आहे आपल्याला, पोहे भिजतील एवढेच दूध घालायचं आहे आपल्याला. आता मी साखर टाकणार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे. आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे आणि साजूक तुपाचा जर व्हिडिओ पाहायचा असेल, रेसिपी पाहायची असेल, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा शेअर केलेली आहे. वेळ काढून ही रेसिपी पाहून घ्या. वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे. आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता ही जी आपण बारीक कापलेली केळी आहेत ना, ती घालूया. केळी आता एकजीव करून घेऊया आपण याच्यामध्ये. मित्रांनो, जन्माष्टमीला कसं की बऱ्याच जणांचा उपवास वगैरे असतो आणि या उपवासाच्या दिवशी आपण साबुदाण्याचे वडे, त्याच्यानंतर साबुदाण्याचा चिवडा, त्याच्यानंतर केळ्याचे वेफर्स, असे बरेचसे वेगवेगळे प्रकार आपण उपवासाचे खात असतो. पण जुनी परंपरा आहे, रीत आहे की जन्माष्टमीच्या दिवशी पोह्याचाच फराळ हा खाल्ला जातो किंवा घरामध्ये केला जातो. पण आता होतंय असं की उपवासाला पोहे चालत नाही, म्हणून जन्माष्टमीनंतर म्हणजे रात्री 12 नंतर हा फराळ आहे हा प्रसाद म्हणूनही ग्रहण केला जातो आणि उपवासाचा फराळ म्हणूनसुद्धा ग्रहण केला जातो. तर अशी ही जुनी परंपरा आहे जी वर्षानुवर्षापासून चालत आलेली आहे. बरं, यानंतर आपल्याला काय करायचं, यानंतर आपल्याला काय टाकायचं वगैरे नाही, एवढंच साहित्य टाकायचं आहे. आणि आता हा झालेला आहे, आपण गॅस बंद करूया. बरं, आता आपल्याला सुंठा आणि साखरेचा प्रसाद बनवायचा आहे. तर ही सुंठा आहे ना, ती अगोदर
खलबत्यामध्ये ठेचून घ्यायचे आहे आणि नंतरच पावडर बनवायची आहे. हो, जर अख्खी जर गाठ टाकली तुम्ही मिक्सरमध्ये तर ती पटकन वाटणार नाही आणि ब्लेड पण तुटून जातील. तर मी अगोदरच प्रसाद बनवून तयार ठेवलेला आहे. क्या बात आहे. हा बघा, आपला श्रीकृष्ण प्रसाद देखील तयार आहे. माझ्याजवळ केसर आहे, मी थोडासा याच्यावर घालते. मित्रांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीला हा फराळ आपल्या घरी आवर्जून बनवा आणि आम्हाला कळवा देखील की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते. आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजूनपर्यंत आपल्या घरच्या स्वादला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा, कारण मस्तपैकी अशाच होममेड रेसिपीज तुमच्यासाठी येत असतात. मित्रांनो, ही रेसिपी घरी नक्की ट्राय करायची आहे. ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला सुद्धा विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशी एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.